बातमी कव्हर करून जाणार आहे. गुड मॉर्निंग सर. चार ते आठ चालते रोज. मी 24 आवर बाय 24 आवर आहे. 3 डॉक्टर आहे इथे. इथून बरं खेळायचं कोविडचा. आता डेप्युटेशन आहे आमचं इथे. कोविडचं सेंटर चालू झालं. आपल्याला तिथे नाही घालत नाही.
एकटा आरोग्य विभाग कमी पडत नाही आहे, तर जे काही मेळघाटमध्ये विविध जे विभाग आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून एकजुटीनं काम करण्याची गरज आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहे, त्या 14 तालुक्यापैकी 2 तालुके मेळघाटचे आहे, धारणी आणि चिखलदरा. या उर्वरित या 2 तालुक्यामध्येच बालमृत्यू उपजतमृत्यूची संख्या वाढते आहे. मागील वर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात बालमृत्यू उपजतमृत्यू झालेले आहेत. आमचा प्रश्न असा आहे की 12 तालुक्यामध्ये बालमृत्यूची संख्या अतिशय नगण्य आहे, नसल्यासारखेच आहे. सांगायचं असं की मेळघाटमध्ये कार्यरत यंत्रणांनी, लोकप्रतिनिधींनी, सगळ्यांनी मिळून आम्हीसुद्धा छोटं मोठं काम करत आहोत, कार्यरत आहोत, प्रयत्न करत आहोत. आम्ही कमी पडत आहोत, आमची शक्ती कमी पडत आहे, तर या शक्तीला किंवा त्यांच्या मदतीला आम्ही काम मिळून करण्यास तयार आहोत. की अशी वेळ आहे की हे पावसाळ्याचे दिवस आहे, या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लोकांना घरं सोडून आपल्या छोट्या बालकांना येऊन दवाखान्यात येण्यासाठी अनेक अडचणी येतात. त्याचे सामाजिक प्रश्न आहे, आर्थिक प्रश्न आहेत, भौगोलिक प्रश्न आहेत, हे सुद्धा तपासून बघितले पाहिजेत. गेल्या 1993 पासून आजही मेळघाटमध्ये बालमृत्यू उपजतमृत्यूचे हे सत्र सुरू आहे. हे वाईट वाटतं. येणाऱ्या 15 ऑगस्टला आपण सगळे मिळून स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत, आणि त्या स्वातंत्र्याच्या दिवशी असंही म्हणणार आहोत की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. म्हणून याचप्रमाणे मेळघाटमधील जे काही बांधव आहेत ते पण आपले बांधव आहेत, त्यांना मदत करण्यासाठी, त्या छोट्या छोट्या मुलांचा जीव वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले गेले पाहिजेत. फक्त आरोग्य प्रशासन म्हणा किंवा महिला बालकल्याण विकास बघा, हे सुद्धा विभाग कमी पडत आहे, आम्ही पण कमी पडत आहोत. मात्र सगळ्यांनी जर हातभार लावला तर निश्चितच बालमृत्यू उपजतमृत्यू आटोक्यात येऊ शकतात, त्याच्यावर नियंत्रण होऊ शकतं. या गोष्टीसाठी माननीय जिल्हाधिकारी मॅडम असतील, तिथले PO असतील, CO असतील, यांनीसुद्धा BDO असतील, यांनीसुद्धा विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्याचप्रकारे महाराष्ट्राच्या स्तरावर जे मुख्य सचिव आहेत त्यांनीसुद्धा विशेष लक्ष जर दिले तर येणाऱ्या काळामध्ये बालमृत्यू कमी होऊ शकतात. जूनपर्यंत 49 बालकांचा मृत्यू झाला, त्यामध्ये 0 ते 1 वर्ष वयोगटातील 33 बालके आहेत आणि 1 ते 6 वर्षातील असे 16 बालके, असे 49 बालकं झाले. आणि जे काही बालमृत्यू झाले त्यामध्ये मॅक्झिमम बालक 33 बालके हे होम डेथ आहे, घरी झालेले आहे. आता बघितलं आपण मेळघाटमधलं चित्र, तो होम डेथचं प्रमाण पाहिजे त्या प्रमाणात अजूनही कमी झालेलं दिसून येत नाही. संस्थात्मक प्रसूतीसाठी आपण वारंवार प्रयत्न करत आहे आणि जे बालकं मरण पावले त्यामध्ये मॅक्झिमम बालकं जे मरण पावले त्यामध्ये कमी वजनाचे बाळ आहेत, नंतर न्युमोनिया आहे, जंतू संसर्ग आहे आणि जन्मता व्यंग वगैरे असे इतर विविध कारणांनी बालकांचे मृत्यू झालेले आहेत. आपण उपाययोजना म्हणजे आपण जून महिन्यामध्ये तिथे सुदृढ मेळघाट अभियान राबवून सर्व गरोदर माता आणि बालकांची तपासणी करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जे अतिजोखमीचे माता व बालक आढळतात त्यांना आपण पोषण पुनर्वसन केंद्र, बालोपचार केंद्रात दाखल करणार आहोत. तसंच विविध बालरोग तज्ञ यांच्या 15 दिवसाकरता जूनपासून आपण नियुक्ती दिलेली आहे, ते बालकांची तपासणी करतात PHCला. आणि मानविकाचे कॅम्प सुरू केलेले आहेत. तर हे सर्व आपण आता प्रयत्न चालू आहेत मेळघाटमध्ये. आता कसं आहे मेळघाटमध्ये मेन प्रॉब्लेम येतो पावसाळ्यामध्ये कनेक्टिव्हिटी, पूर, इलेक्ट्रिसिटीचा, हे जे मेन कारणं आहेत. कारण बरेचदा कसं वाहतूक बंद होतं दरड कोसळल्यामुळे किंवा पूर आल्यामुळे, आणि पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे मेळघाटामध्ये कसं जे घराची जरा तुम्ही बघितलं आहे तर कंजेस्टेड वातावरण राहतं आणि त्यामध्ये कसं पावसाळ्यामध्ये थंडीसाठी बचावासाठी घरामध्ये लाकडं जाळणं वगैरे उब राहण्यासाठी, त्यामुळे धुरामुळे बरेचसे श्वसनाचे आजार बालकांना होतात. तर ते होत राहणार, तरी पण आपल्या जे जनजागृतीनुसार जर बघितलं तर 2008 पासून दिवसेंदिवस मेळघाटचा बालमृत्यू दर जो आहे तो कमी होताना दिसूनच येत आहे. थोडा वेळ लागेल अजून यापेक्षा कमी करायला.